नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला आपण आपला मॅथचा पुढचा भाग आता पाहणार आहोत. काल आपण डिव्हिजन म्हणजे काय पाहिलं होतं, आहे की नाही? डिव्हिजन म्हणजे काय रे? तर इक्वल ग्रुप्स तयार करणे इक्वल नंबरचे. डिव्हिजन म्हणजे काय? इक्वल नंबरचे ग्रुप्स तयार करणे किंवा एकच नंबर पुन्हा पुन्हा सबट्रॅक्ट करणे, त्याला काय म्हणतात? डिव्हिजन. आपण काल पाहिलं होतं, आहे की नाही? म्हणजे एखादी गोष्ट सगळ्यांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायची असेल, डिस्ट्रीब्यूट करायची म्हणजे वाटायची, सारखी वाटप करायची असेल, सारखे वाटायचे असतील, तर त्याला म्हणायचं डिव्हिजन. त्याला काय म्हणायचं? डिव्हिजन. म्हणजे आपल्याला सारखे ग्रुप्स तयार करावे लागतील, सारखे लॉट्स तयार करावे लागतील, त्याला म्हणायचं डिव्हिजन. लक्षात आलं? आपण आता पुढचा भाग पाहणार आहोत. या ठिकाणी काही लाडू आहे, पा लड्डूच. किती लड्डूचे ते आपण पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या ठिकाणी लड्डूच किती आहेत? 9 लड्डूज आर देअर. देर आर 9 लड्डूज. आता आपल्याला ते 9 लड्डूज 4 लोकांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे, 4 लोकांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे, वाटायचे, सारखे वाटायचे. किती लोक आहे? 4 लोक आहेत. किती लोक आहे? 4 लोक आहेत. मग आपण 4 लोकांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करूया. पहा, हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे आणि हा चौथा. म्हणजे 4 लोक आहेत. या 4 लोकांमध्ये हे 9 लड्डूज, किती लड्डूज? 9 लड्डूज आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. मग पाहूया आपण काय होतं. पा, 1, 1, 1 आणि 1 या ठिकाणी आपण प्रत्येकाला सुरुवातीला एक एक लड्डूच दिलेला आहे. आता आपल्याकडे काही शिल्लक राहिलेले आहेत, पाहूया पुन्हा. याला आणखी एक देऊया, याला आणखी एक देऊया, याला आणखी एक देऊया आणि यालाही आणखीन एक देऊया. आता आपल्याला जर पुन्हा सगळ्यांना इक्वली द्यायचे असेल तर काय करावं लागेल? आता हे सगळे संपलेले, आपल्याकडे फक्त एकच लड्डू शिल्लक राहिलेला आहे आणि एक लड्डू चौघांमध्ये काही इक्वली वाटता येणार नाही. म्हणून काय झाले पाहता, प्रत्येकाला किती मिळाले रे? पहिल्याला 2 मिळाले, 2, दुसऱ्याला 2 मिळाले, तिसऱ्याला 2 मिळाले, चौथ्याला 2 मिळाले, पण हा एक लड्डू आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे. हा एक लड्डू आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे. मग असं कधी कधी होतं काय, की ज्यावेळेस आपल्याला काही वस्तू वाटायच्या असतात त्यावेळेस प्रत्येकाला इक्वली दिल्यानंतर काही वस्तू शिल्लक राहतात, त्या काही सगळ्यांमध्ये वाटता येत नाही, ती त्यांना पुरत नाहीत. ज्यावेळेस वस्तू शिल्लक राहतात त्याला म्हणतात रिमाइंडर. काय म्हणतात? रिमाइंडर. मग या ठिकाणी रिमाइंडर किती आहे रे? 1. रिमाइंडर किती आहे? 1 आहे. पा, आता तुम्हाला या ठिकाणी खाली दिलेले पा, त्यांनी ते लड्डूच 4 लोकांमध्ये वाटले. पा, हा 1, हा 2, हा 3, 4 लोकांमध्ये वाटला आहे आणि हा एक लड्डू शिल्लक राहिलेला आहे, त्याला म्हणायचं रिमाइंडर. काय म्हणायचं? रिमाइंडर. लड्डू होते 9, किती लोकांमध्ये वाटले? 4 लोकांमध्ये. प्रत्येकाला किती आले? 2. आता हेच डिव्हिजनचं उदाहरण किंवा प्रॉब्लेम आपल्याला व्हर्टिकली कशा प्रकारे लिहिता येईल ते पाहायचं आहे. आता आपण हॉरिझॉन्टली कसं लिहूया? टोटल लड्डूज किती होते? 12. किती लोकांमध्ये वाटायचे? डिवाइडेड बाय 4. म्हणजे किती ग्रुप करायचे? 4. मग प्रत्येकाला किती येईल रे? 1. हे अगोदरचं उदाहरण पाहूया आपण. इथलं
लड्डूस किती होते टोटल? 9. किती लड्डूज होते? 9. किती लोकांना वाटायचे? 4. प्रत्येकाला किती आले? 2. आणि एक काय राहिला? रिमाइंडर. हे झालं हॉरिझॉन्टली. आता व्हर्टिकली कसं मांडायचं ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. पा, इथं व्हर्टिकली मांडलेलं आहे. पा, अशा प्रकारे हे डिव्हिजनचं चिन्ह आहे. आपल्याला ज्या गोष्टींचं इक्वली वाटप करायचं आहे, टोटल ज्या वस्तू आपल्याकडे आहे त्या आपण याच्यामध्ये लिहायच्या. किती होते रे? 9. इथं लिहिलंय पहा, नंबर ऑफ लड्डूज टू बी शेअर डिस्ट्रीब्यूट. आपल्याला टोटल लड्डू किती आहेत डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी? 9. आणि किती लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे ते लिहायचे इथं. 4. किती लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे? 4. मग काय करायचं पहा, हा जो 4 आहे त्या 4चा टेबल पाहायचा. पहा, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20. आता इथपर्यंत लिहिलेलं आहे मी. मग 4चा टेबल आपल्याला 9 काउंट करायचा आहे, आणि 9 नसेल तर 9 छोटा नंबर आहे तो पाहायचा. पहिला आहे 4 1 4, दुसरा आहे 4 2 8, 4 3 12, पण 12 कसा आहे? हा 9 मोठा आहे. 9 कसा आहे? मोठा आहे. म्हणून कुठला नंबर घ्यायचा आपल्याला? आता 8, कारण तो 8 हा 9 लहान आहे. मग 4 टेबलला किती नंबर लिहायचे पहा? 4 1 4, 4 2 8. मग काय करायचं पहा, 2 लिहायचे, 4 2 8, 4 2 8 या ठिकाणी करून दिलेले आहे. पहा तुम्हाला 4 2 8, 9 इथं हा 8 घालवायचा, शिल्लक राहिला 1. हा जो असतो याला म्हणायचा रिमाइंडर, म्हणजे शिल्लक राहिलेले लड्डूच. वरती जो नंबर येतो ना तो प्रत्येकाला किती येतात ते येतं. नंबर ऑफ लड्डूज इन ईच शेअर, प्रत्येकाला किती लड्डू देणार? 2 लड्डू देणार. पहा, इथं प्रत्येकाला 2 लड्डू झालेले आहे. पहा, 4 लोकांना वाटल्यानंतर आणि 1 शिल्लक राहिलेला आहे. तर अशा प्रकारे ते उदाहरण सोडवायचं आहे. आपण आणखीन एक उदाहरण पाहूया की ते कशा प्रकारे सोडवायचं आहे. 12 फ्लॉवर्स शेअर्ड इक्वली अमंग 4 चिल्ड्रन. पुढचं जे उदाहरण आहे ते आहे काय आहे? 12 फ्लॉवर्स शेअर्ड इक्वली अमंग 4. किती फ्लॉवर्स आहे आपल्याकडं? 12 फ्लॉवर्स आहेत. किती लोकांमध्ये वाटायचे? 4 लोकांमध्ये वाटायचे. म्हणजे 12 जे आहे त्याचे किती भाग करायचे? 4 भाग करायचे. म्हणजे 12 / 4. मग प्रत्येकाला किती येतात इक्वल टू ते आपल्याला काढायचं आहे. तर प्रश्नचिन्ह किती येतात? 12 / 4, म्हणजे आपल्याकडे टोटल आहे 12. त्याचे किती भाग करायचे आपल्याला? 4 इक्वली भाग करायचे, 4 लोकांमध्ये वाटायचे, 4 शेअर करायचे, 4 लॉट्स वाढायचे. लक्षात आलं? मग आपण करूया पहा, या ठिकाणी आपण अगोदर चिन्ह डिव्हिजन्स लिहूया. आपल्याकडे टोटल फ्लॉवर्स किती आहे? 12. पहा, इथं एक्झाम्पल लिहून ठेवतो, 12 / 4, म्हणजे 4 भाग करायचे. आता कसे लिहायचं पहा, हा जो पहिला नंबर आहे आपल्याकडे टोटल ऑब्जेक्ट किती आहे, टोटल फ्लॉवर्स किती आहे? 12. आणि किती भाग करायचे त्याचे? 4. तो लिहायचा इथं 4. मग 4चा टेबल लिहूया आपण, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20. आता इथपर्यंतच लिहितो. पुढं जर गरज असेल तर पुढं शेवटपर्यंत लिहायचा टेबल. मग 4चा टेबल कुठपर्यंत म्हणायचा? 12.
फोरच्या टेबलमध्ये 12 आहे का रे? आहे पा. किती रे? 4 1 4 4 2 8 4 3 12 4 3 आर इथं लिहायचं 4 3 12 आणि हे 12 मधून 12 मायनस करायचे. 2 मधून 2 राहिला गेला 0, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे रिमाइंडर किती आहे रे? 0. म्हणजे एक सुद्धा फुल शिल्लक राहिलं नाही. प्रत्येकाला किती फुलं आले? 3 फ्लावर्स. प्रत्येकाला किती फुलं आले? 3 फ्लावर्स. लक्षात आलं? आता हे वेगळ्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर ते कसं येतं पा. आपल्याकडे फ्लावर्स किती होते? 12 पा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 फ्लावर्स आहे. किती लोकांमध्ये वाटायचे? 4 ग्रुप्स करायचे पा. 1 2 3 आणि 4 पा. याला एक दिला, याला एक दिला, याला एक दिला, याला एक दिला. प्रत्येकाला एक एक दिले. अजून शिल्लक आहे पा आपल्याकडं. मग आता पुन्हा वाटूया आपण. हा याला एक दिला, हा दुसरा याला दिला, हा तिसरा याला दिला आणि हा चौथा याला दिला. अजूनही आपल्याकडे शिल्लक इकडं पा. हा आणखीन एक याला दिला, हा दुसरा याला दिला, हा नंतर हा तिसरा याला दिला आणि आता हा शेवटचा याला दिला पा. आता 12 ची 12 फ्लावर संपलेले आणि प्रत्येकाला किती आले पा. इथं 3 आले, इथं 3 आले, इथं 3 आले, इथं 3 आले. म्हणजे पा, चौघांना जर वाटले आपण तर प्रत्येकाला किती येतात? 3 3 फ्लावर्स. मग आपण मगाशी तसंच केलं होतं पा. टोटल आपल्याकडे होते फ्लावर 12. आपल्याला ते चौघांमध्ये वाटायचे होते, 4 ग्रुप्स करायचे होते. 4 1 4 4 2 8 4 3 12 0 0. रिमाइंडर काहीच राहिला नाही. प्रत्येकाला किती आले? 3 फ्लावर्स. किती आले? 3 फ्लावर्स. तुम्हाला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे पा. 12 डिवाइडेड बाय 4 4 3 12 रिमाइंडर 0 0. या ठिकाणी शिल्लक काहीच फ्लावर राहिलं नाही आपल्याकडं. आता या प्रत्येकाला काय काय म्हणतात ते या ठिकाणी दिलेलं आहे. आता याला काय काय म्हणतात ते या ठिकाणी पाहूया आपण. ज्यावेळेस असं डिव्हिजनचं उदाहरण असतं त्यावेळेस हे जे ॲन्सर असतं त्याला म्हणतात क्वेश्चन. काय म्हणतात? क्वेश्चन. आपल्याकडे जेवढे टोटल ऑब्जेक्ट असतात त्याला म्हणतात डिव्हिडेंड. काय म्हणतात? डिव्हिडेंड. जेवढे ग्रुप करायचे असतात त्याला म्हणतात डिव्हिजर. हा 5 डिव्हिजर आहे पा आपला. आणि शिल्लक जे राहतात त्याला म्हणतात रिमाइंडर. ॲन्सर येतं ते क्वेश्चन. जेवढे टोटल ऑब्जेक्ट आहे, टोटल जो गोष्टी आहे त्याला म्हणतात डिव्हिडेंड. ज्याने भागायचं त्याला म्हणायचं डिव्हिजर, म्हणजे जेवढे ग्रुप करायचे आणि जो शिल्लक राहतो तो रिमाइंडर. मग तुम्हाला असं विचारलं जातं की डिव्हिजन करा आणि त्यातला क्वेश्चन लिहा, डिव्हिडेंड लिहा आणि रिमाइंडरसुद्धा लिहा. मग आता आपण एक उदाहरण सोडवूया आणि लिहूया पा. पुढं काय लिहिलं आहे पा. 15 लड्डूज वेअर शेअर्ड अमॉंग 5 चिल्ड्रन. आता आपल्याकडं लड्डूज टोटल किती आहे? 15. आणि किती भाग करायचे आपल्याला, किती मुलांना वाटायचे? 5. मग आपण आता या ठिकाणी सोडूया पुढच्या पानावरती. टोटल आपल्याकडं आहे 15 लड्डूज आणि किती आपल्याला मुलांमध्ये वाटायचे? 5. किती मुलांमध्ये वाटायचे? 5. म्हणजे टोटल आपल्याकडे 15 लड्डूज आहे, ते आपल्याला 5 मुलांमध्ये वाटायचे, म्हणजे 5 भाग आपल्याला करायचे आहेत. काय करायचं पहिल्यांदा? टोटल किती आहे? 15. याला काय म्हणायचं रे?
डिविडेंड काय म्हणायचं डिविडेंड डी आय व्ही आय डी ई एन डी डिविडेंड किती भाग करायचे आपल्याला फाईव्ह त्याला म्हणायचं डिव्हिजर काय म्हणायचं डिव्हिजर डी आय व्ही आय एस ओ आर डिव्हिजर हा काय आहे डिव्हिजर आता फाईव्हचं टेबल 15 म्हणायचा 5 1 5 5 2 10 5 3 15 म्हणजे 5 3 15 15 येत आहेत पा 5 मधून 5 गेला 0 1 मधून 1 गेला 0 याला म्हणायचं रिमेंडर म्हणजे प्रत्येकाला किती लड्डूच येतील 3 लड्डूच लक्षात आलं सगळ्यांच्या मग तुम्हाला सोडवते ठीक आहे मी तुम्हाला 2 ते 3 5 उदाहरणं सोडवायला 5 उदाहरणं सोडवायला देईन ते सोडवायचे आहे अशा पद्धतीने लक्षात घ्या त्या पाढ्यात पाहायचं येते येतं आहे का नाही हां नसेल येत तर त्याच्यापेक्षा छोटा नंबर घ्यायचा कळालं आपण उद्यासुद्धा याचा सराव करणार आहोत काही कळालं नाही तर मला विचारा ठीक आहे चला थांबूया आपण